परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचा अक्षरशः कंबरड मोडलंय. असं असताना निवडणुकीत व्यस्त असलेल्या सरकारला आता जाग आल्याची टीका आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे. त्यांनी या भागात पिकांची पाहणी करत असताना फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि तेव्हा त्या बोलत होत्या. दरम्यान शेतकऱ्यांना 50,000 नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सत्ता स्थापनेच्या संघर्षात सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीये. शरद पवारांना मुख्यमंत्री बनवा, काँग्रेसचा पाठिंबा राहणार असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय. पाहूया. त्यांनी शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे. आमचं तर म्हणणं असं आहे की 50,000 हेक्टरी 50,000 रुपये हेक्टरी दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये कापूस, तूर, सोयाबीन, संत्रा या सगळ्या गोष्टींचा समावेश झाला पाहिजे. धान, भात याही गोष्टींचा समावेश झाला पाहिजे. आणि आता सरकार बनवायचं भांडण संपवून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर मग काय, या सगळं करण्याला काय अर्थच राहत नाही. धमक्याबाजी आकात सुरू आहे. नुसता काय काम नाही, कोणं काय बोलून नाही राहिलं. इतकी गुर्मी काय कामाची नसते कोणाची. ती सगळी गुर्मी संपवून आता खऱ्या अर्थानं भांडणं संपवा, नाही तर मग शरद पवार साहेबांना मुख्यमंत्री करा. आम्ही सगळेजण काँग्रेसवाले सपोर्टमध्ये त्यांना मुख्यमंत्री बघायला आम्ही आमची तयारी आहे. आम्ही सपोर्ट करतो आणि आम्हाला सरकार बनवतो.